अकोला जिल्ह्यात येत असलेल्या मूर्तिजापूर तालुक्यातील माना या गावात माथे फिरू प्रियकराने रागाच्या भरात आपल्या विवाहित प्रेयसीची हत्या केल्याची घटना 23 जानेवारी रोजी घडली. या संदर्भात पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार मृत प्रेयसी शोभा गजानन लांडे व 32 वर्ष ही आपल्या पतीसोबत माना येथे राहत होते. सदर मृतक महिलेचे अकोट तालुक्यातील लोहारी येथील अनिल श्रीकृष्ण तायडे या इसमासोबत बऱ्याच दिवसांपासून प्रेमसंबंध जुळले होते. हा प्रियकर शोभाला भेटण्यासाठी वारंवार तिच्या घरी येत होता. 23 जानेवारी रोजी शोभाचे पती बाहेरगावी कामाला गेल्याची संधी साधून तिचा प्रियकर अनिल तायडे हा तिला भेटण्यासाठी माना येथे आला. दरम्यान त्या दोघांमध्ये काही कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. यामध्ये आरोपी अनिल तायडे याने शोभाच्या अंगावर धारदार शस्त्राने हल्ला करून तिला जीवानिशी मारून टाकले. घरातून महिलेचा जोराचा आवाज आल्याने शेजाऱ्यांनी खिडकीतून घरात प्रवेश करत तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु वर्मी घाव लागल्यामुळे तिचा जागेवरच मृत्यू झाला होता. यावेळी माथेफिरू प्रियकराने सुद्धा स्वतःच्या अंगावर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, परंतु नागरिकांनी लगेच धावपळ करून त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. सध्या या जखमी प्रियकरावर अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते. मृतक शोभा लांडे हिला 8 वर्षाचा छोटा मुलगा असून या दुर्दैवी घटनेमुळे त्याच्या डोक्यावरचे मायेचे छत्र हरवल्याने गावामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी आरोपी अनिल तायडे विरुद्ध भारतीय दंडसंहिता अपराध क्रमांक 57/2024, 302, 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी मनोहरराव दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज सुरवसे, उमेश हरमकार, जय मंडावले, इरफान यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला आहे. तर या घटनेचा अधिक तपास मूर्तिजापूर पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे. MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढूनकर, अकोला.